विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी 2021 हा आपण चालू घडामोडीची सिरीज सुरू केली होती, त्याच्यामध्ये आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणखी बघणार आहोत. या अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बराचसा घटक हा कव्हर केलेला आहे, जसं की 175 प्रश्न बेसिकली महत्त्वाचे ते कव्हर केले. चालू घडामोडीचे छोटे छोटे सेशन्स आपण बनवलेत. आता आपण आणखी थोडं चालू घडामोडीवर इलॉबरेट करतोय किंवा जास्तीत जास्त घटक कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. महत्त्वाचे अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. प्रश्न नीट समजून घ्या आणि मग त्याचं उत्तर द्या. प्रश्न आहे तो टोकियो ऑलिम्पिकच्या संदर्भातला आहे, म्हणजे टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये ज्या पार पडल्या तर याच्यामध्ये भारतानं जे जिंकलेली पदकं होती त्याच्याबाबत तुम्हाला अयोग्य जोडी कोणती आहे ना ते ओळखायला सांगितले. अयोग्य कोणती आहे ते ओळखा. तुम्हाला दिले नीरज चोप्रानं सुवर्ण पदक ॲथलेटिक्स म्हणजे भालाफेकमध्ये मिळवलं, रविकुमार दहियानं कांस्य पदक कुस्तीमध्ये मिळवलं, बजरंग पुनियानं कांस्य पदक कुस्तीमध्ये मिळवलं आणि PV सिंधू यांनी कांस्य पदक बॅडमिंटनमध्ये मिळवलं. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं. आता जनरली तुम्हाला ही गोष्ट तर लक्षात येते, नीरज चोप्रानं सुवर्ण पदक मिळवले भालाफेकमध्ये, बरोबर आहे. ठीक आहे, आता PV सिंधूनं कांस्य पदक मिळवले बॅडमिंटनमध्ये, म्हणजे हे बरोबर आहे, डेफिनेटली हे बरोबर आहे. राहिला मुद्दा कुस्तीमधली दोन पदकं, त्यामध्ये दोन महत्त्वाची नावं, पहिलं म्हणजे रविकुमार दहिया आणि दुसरं म्हणजे बजरंग पुनिया. बजरंग पुनिया कांस्य पदक आहे कुस्तीतलं, हे सुद्धा बरोबर आहे. यामध्ये चुकीचं काय आहे, रविकुमार दहियाचं चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण रविकुमार दहियानं कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलंय का, ओके, रविकुमार दहियानं कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलंय का, नाही. तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, रौप्य पदक पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, रौप्य पदक पाहिजे होतं. मग ते तुमचं काय ठरलं असतं, करेक्ट आन्सर ठरलं असतं. लक्षात येतंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, म्हणजे बजरंग पुनियानं कांस्य पदक आहे आणि रविकुमार दहियानं रौप्य पदक आहे. ओके, आणि याच्यामध्ये नीरज चोप्रा आणि PV सिंधू हे तर तुमच्या जनरली लक्षात येईल. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव राहतं, ते म्हणजे मीराबाई चानू. मीराबाई चानू यांनी कोणतं पदक मिळवलं, भारोत्तोलन म्हणतो, वेट लिफ्टिंगमध्ये म्हणतो आपण, वेट लिफ्टिंग भारोत्तोलन याच्यामध्ये त्यांनी, मीराबाई चानू यांनी रौप्य पदकाची कमाई केलेली आणि पहिलं पदक होतं भारतासाठी या ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं. ठीक आहे, मीराबाई चानू, त्याच्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्याचप्रमाणे बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक सुद्धा मिळालेलं आहे, बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक. आणि यावेळी वेगळीच एक बॉक्सर आहे, त्यांचं नाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते नाव म्हणजे लवलीना बोर्गोहेन, बोर्गोहेन, ठीक आहे, लवलीना बोर्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये काय मिळवलेलं होतं, कांस्य पदक. आणि भारताचा जो पुरुष हॉकी संघ आहे त्यांनी सुद्धा कांस्य पदक मिळवलेलं होतं. भारतीय पुरुष हॉकी संघ, लक्षात ठेवायचं, भारतीय पुरुष हॉकी संघ यांनी सुद्धा काय केलेलं आहे, कांस्य पदक पटकवलेलं होतं या स्पर्धेमध्ये. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आता ऑलिम्पिकमध्ये जे प्रत्येक खेळाडूनं कोणत्या कोणत्या पदकं मिळवली, कोणत्या कोणत्या प्रकारात मिळवलं, त्याच्यानंतर त्यांचे वजनी गट कोणते, का त्या रिलेटेड आपण पुढचे प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय पुरुष हॉकी संघानं कांस्य पदक मिळवलं पण ही एक महत्त्वाचा रेकॉर्ड झाले. रेकॉर्ड म्हणजे काय, या अगोदर भारतानं हॉकीमध्ये ना 1980 घ्या आणि 1980 ज्या मॉस्को या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या ना, या स्पर्धेमध्ये भारतानं त्यावेळी सुवर्ण पदक पटकवलं आणि त्याच्यानंतर भारताला हॉकीमध्ये कोणतंही पदक आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं नव्हतं. त्यानंतर मिळालेलं हे पहिलं पदक आहे, ते सुद्धा कांस्य असलं तरी ह्या भारताचं नाव याच्यामुळं झालेलं आहे. तर हा पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटला तुम्ही आता थोडंसं फोकस करा. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आता विधानामध्ये तुम्हाला कसं कन्फ्यूज केलं जाईल किंवा विधानं विचारल्यानंतर तिथं तुम्हाला कसं प्रॉब्लेम येईल किंवा सोडवताना उत्तर कसं तुम्ही कन्फ्यूज व्हाल, त्या टाईपचे प्रश्न बघूया. आता ऑलिम्पिकवरच आपण थोडासा फोकस केला आहे ना, तिथं बघूया. ठीक आहे, या ठिकाणी फक्त इथे एक घटक लक्षात ठेवा, इथं कांस्य पदक नाही आहे, इथं रौप्य पदक पाहिजे. रविकुमार दहिया म्हणजे तुम्हाला नीरज चोप्रा सुवर्ण आहे, मीराबाई चानू रौप्य वेटलिफ्टिंग, लवलीना बोर्गोहेन कांस्य बॉक्सिंग, बजरंग पुनिया कांस्य कुस्ती, PV सिंधूनं कांस्य बॅडमिंटन आणि भारताच्या पुरुष हॉकी संघानं कांस्य आहे हॉकीमध्ये. आणि 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं भारतानं आणि त्याच्यानंतर आता मिळालेलं हे पदक आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आता थोडासा वेगळा प्रश्न, तुम्हाला प्रश्न दिलाय फक्त तुम्हाला तिथं कसं कन्फ्यूज केलंय त्याच्यावर आधारित असणार. कारण तुम्हाला प्रश्न विचारताना नीरज चोप्राबद्दल डेफिनेटली प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला काय केलंय, नीरज चोप्रा यांच्याबद्दल काही विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ना ते निवडा असं म्हटलं.
आता पहिलं विधान बघा, टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये सुवर्ण पदक मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. नीरज चोप्रा टोकियो सुवर्ण पदक ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा एकमेव भारतीय म्हटले. भारतातनं एकच सुवर्ण पदक आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचं. याचा अर्थ हे पहिलं विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारले अयोग्य कोणतं आहे का, ते ओळखा. ठीक आहे, आता दुसरा मुद्दा. आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करता, म्हणजे सगळं ऑलिम्पिक झाल्याचा, वैयक्तिक प्रकारात, वैयक्तिक म्हणजे सिंगल प्रकारात, ठीक आहे, भारतासाठी सुवर्ण पदक मिळवणारा पहिला खेळाडू ठरला. हे विधान बरोबर येतं का? तुम्ही थोडासा जर विचार केला की आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा जर विचार केला, वैयक्तिक प्रकारासाठी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवणारा पहिला असणार आहे का? नाही. मग पहिला कोण आहे? तर हा इथं पहिला असणार आहे का? नाही. इथं पाहिजे होतं दुसरा खेळाडू आहे. इथं काय पाहिजे होतं? दुसरा. म्हणजे दुसरं विधान डेफिनेटली चुकीचं ठरते. का? कारण पहिला खेळाडू होता त्याचं नाव आहे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा, मी तुम्हाला असं म्हटलं नाही वैयक्तिक प्रकारात, पण कशामध्ये पण येऊ द्या, पण फक्त वैयक्तिक प्रकारामध्ये कोणी सुवर्ण पदक पटकावलंय का? ओके, तर अभिनव बिंद्रानं 2008 आय थिंक, बरोबर आहे, अभिनव बिंद्रा 2008 जी बीजिंग ऑलिम्पिक झाली होती, बीजिंग ऑलिम्पिक 2008 बीजिंग ऑलिम्पिक, आणि याच्यामध्ये नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. बीजिंग ऑलिम्पिक नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि अभिनव बिंद्रा वैयक्तिक प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरला होता. आणि आता नीरज चोप्रा कितवा खेळाडू ठरलाय? तर दुसरा खेळाडू ठरलेला आहे. ठीक आहे, दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करता वैयक्तिक प्रकारात भारतासाठी सुवर्णपद पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू हे डेफिनेटली बरोबर असणार आहे. तुम्हाला विचारलं होतं अयोग्य कोणतं, तर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. इथं थोडंसं ना लक्ष ठेवा, जेव्हा तुम्हाला कशा टाईपचे प्रश्न विचारले जात आहेत ना त्या पद्धतीनं. ठीक आहे, आता तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये आणखी काय विचारलं जाऊ शकेल? मीराबाई चानू. कारण मीराबाई चानू यांनी भारतासाठी पहिल्यांदा काय केलं होतं? ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं, म्हणजे पहिलं पदक ह्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांचं होतं. समजा तुम्हाला असा प्रश्न दिला, प्रश्न काय आहे तो समजून घ्या आणि मग उत्तर द्या. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकावले. खालीलपैकी कोणत्या वजनी गटात त्यांनी हे पदक जिंकलं? मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये कोणत्या गटामध्ये पदक जिंकलं? बरं, रौप्य पदक आहे, कांस्य आहे का? नाही. 45, 47, 49 कि 51 त्यांचा वजनी गट कोणता होता असं विचारलंय. ठीक आहे, तर मीराबाई चानू यांचा करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 3, 49 किलो वजनी गटामध्ये मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक पटकवलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांनी हे पदक पटकवलं ती तारीख होती ती सुद्धा लक्षात ठेवा, फक्त माहीत असू द्या, कारण पहिल्यांदा ते पदक आलं होतं 24 जुलै आणि पुढं होतं 2021. 24 जुलै 2021 रोजी वेट लिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटामध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलं. आता वेट लिफ्टिंगमध्ये दोन प्रकार असतात. पहिला असतो तो म्हणजे स्नॅच, स्नॅच म्हटलं जातं त्याला, स्नॅच. ठीक आहे, पहिला असतो स्नॅच प्रकार आणि दुसरा असतो क्लीन अँड जर्क, क्लीन अँड जर्क. ठीक आहे, क्लीन अँड जर्क, असं दोन प्रकार असतात, स्नॅच प्रकार आणि क्लीन अँड जर्क प्रकार. स्नॅच प्रकारामध्ये त्यांनी 87 किलो वजन उचललं होतं. किती? 87 किलो वजन. आणि क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये त्यांनी 115 किलो वजन उचललं होतं. तर टोटल त्यांनी वजन उचललेलं वजन होतं 202 किलो वजन. ठीक आहे, 202 किलो वजन त्यांनी उचललेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या चर्चेमध्ये होत्या. आता दुसरा महत्वाचा गोष्ट काय? या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक भारतासाठी मिळवलं, पहिलं पदक भारतासाठी मीराबाई चानू यांनी मिळवलं. पण दुसरा एका गोष्टीमुळं मीराबाई चानू चर्चेत होत्या, कारण वेट लिफ्टिंगमध्ये भारताला आतापर्यंत ही झालेली सर्वोत्तम कामगिरी. म्हणजे वेट लिफ्टिंगमध्ये, आता लक्षात घ्या मी काय वाक्य सांगतोय, तो वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली खेळाडू ठरली. वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू, पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. लक्षात ठेवा, वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू आणि पुरुषामध्ये पण कोण नाही, म्हणून असं वाक्य आपण वापरू शकतो, वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? तर तुमचं उत्तर काय असणार आहे? ओके, तर तुमचं उत्तर असणार आहे मीराबाई चानू. हे इथं लक्षात घ्या. मग आता मग उलटा जाऊया आपण. आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकचा विचार करा. आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या ऑलिम्पिक झाल्या त्याच्यामध्ये वेट लिफ्टिंगमध्ये भारताला आणखी कोणी पदक जिंकून दिलंय का?
असं कोणती महिला आहे का की ज्या महिलेनं ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक जिंकून दिले? तर तुम्हाला एक नाव नक्की लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे कर्णा मल्लेश्वरी। हे नाव लक्षात ठेवायचं आहे, कर्णा मल्लेश्वरी या पहिल्या भारतीय महिला खेळाडू होत्या की ज्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक जिंकून दिलं होतं, आणि ते पदक होतं कांस्य पदक। कर्णम मल्लेश्वरी यांनी भारताला कांस्य पदक जिंकून दिलं होतं, पहिली महिला खेळाडू ठरल्या होत्या। आणि हे पदक त्यांनी कुठून जिंकून दिलं होतं? सिडनी ऑलिम्पिकमधून। सिडनी ऑलिम्पिक ह्या झाल्या होत्या 2000 साली। 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी कांस्य पदक मिळवलं होतं, आणि त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या होत्या की ज्यांनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून दिलं। मग वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानुआ कर्णम मल्लेश्वरी नंतर दुसऱ्या महिला खेळाडू ठरल्या, आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या। आता या दोन विधानांमध्ये ना कधीच गफलत करायची नाही। लक्षात येते, मीराबाई चानू वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण रौप्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू, आणि कर्णम मल्लेश्वरी यांच्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक जिंकून देणारी दुसरी महिला खेळाडू, या विधानामध्ये ना कधी कन्फ्युजन करायचं आहे का नाही? लक्षात आला हा मुद्दा? ठीक आहे, ओके। त्याच्यानंतर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारा व्यक्ती तो म्हणजे रविकुमार दहिया। ॲक्च्युली रविकुमार दहियानं जो ज्या पद्धतीनं त्याने ते पदक जिंकलं की ज्या एका तर मॅचमध्ये तो पूर्ण पराभवाच्या छायेत असताना त्यानं विजय खेचून आणला, त्याच्यामुळे तो जास्त चर्चेत होता सोशल मीडिया किंवा इतर घटकामध्ये। आपण एका त्या पॉईंटकडे जाऊया, ठीक आहे। पॉईंट फक्त इथं लक्षात घ्या, तत्पूर्वी मीराबाई चानू यांच्याबद्दलचं जे विधान आहे ते थोडंसं लक्षात ठेवा। मीराबाई चानू 49 किलो वजनी गटामध्ये 24 जुलै 2021 रोजी रौप्य पदक, स्नॅच प्रकारामध्ये 87 किलो, क्लीन अँड जर्क प्रकारामध्ये 115, टोटल 202 किलो वजन उचललं आहे। ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय, म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक त्यांनी जिंकलं ना, त्याच्यामुळे चर्चेत होत्या। वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली, कारण याच्या अगोदर कर्णम मल्लेश्वरी पहिली खेळाडू होती की ज्यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये 2000 साली कांस्य पदक पटकावलं होतं, आणि महत्त्वाचा घटक आहे। तर आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करा, वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे, ह्याच्यामध्ये आता कन्फ्युजन नको, ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न असा आहे तो बघा, टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये रविकुमार दहिया महत्वाचा घटक यांनी कुस्तीमध्ये रौप्य पदक पटकावले, कोणत्या वजनी गटामध्ये त्यांनी हे पदक जिंकलं? रविकुमार दहिया यांचा वजनी गट कोणता? 49, 51, 57 कि 67? लक्षात घ्या, रविकुमार दहिया चर्चेत आले होते रौप्य पदकामुळे, करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे 57 किलो वजनी गटामध्ये। लक्षात काय ठेवायचं? 57 किलो। आणि यांनी 5 ऑगस्ट 2021 हे पदक जिंकलं होतं, 5 ऑगस्ट 2021 हे रौप्य पदक पटकावलं होतं। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या ऑलिम्पिकचा विचार करा, आणि रौप्य पदक जिंकणारा रविकुमार दहिया कितवा खेळाडू ठरला? आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिकचा विचार करता रौप्य पदक पटकावणारा रविकुमार दहिया कितवा खेळाडू ठरला? तुम्हाला असं विचारलंय, तर हा कितवा खेळाडू असणार आहे? दुसरा असणार आहे, कारण पहिला जो सुशील कुमार होते, सुशील कुमारनं दोनदा म्हणजे 2008 आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये पदकं पटकवली। 2008 आणि 2012 एकदा कांस्य पदक आणि एकदा रौप्य पदक आहे। 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आहे, 2008 कांस्य पदक आहे। त्यामुळं सुशील कुमार हा पहिला मल्ल होता, पहिला महत्त्वाचा खेळाडू की ज्यांनी कुस्तीमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं। तर कुस्तीमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारा रविकुमार दहिया दुसरा मल्ल ठरलेला आहे, हे इथं तुमच्या लक्षात येईल। ओके, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, पी व्ही सिंधू यांच्या बाबतीत खालील विधानातून योग्य पर्याय निवडा। पी व्ही सिंधूंच्या बाबतीमध्ये आता एक एक विधान बघत चलू, बरोबर की चूक इथं मला ओळखायचं। टोकियो ऑलिम्पिकमधील विजयासह वैयक्तिक स्पर्धामध्ये 2 ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला व पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे। आता ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ऑलिम्पिकमधल्या वैयक्तिक स्पर्धामध्ये 2 पदकं जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आहे का? महिलांचा जर विचार करा तर पहिली भारतीय महिला डेफिनेटली आहे का? आणि पहिली भारतीय म्हणजे पहिली भारतीय खेळाडू आहे का? आता पहिली महिला म्हणतोय पण पहिली भारतीय खेळाडू, भारतीय खेळाडू म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये असं गृहीत धरा, महिला तर पहिली आहे हे तुमचं बरोबर आहे, परंतु खेळाडू म्हणून जर भारतीय खेळाडू म्हणून जर तुम्ही विचार केला,
भारतीय खेळाडू म्हणून विचार केला तर आत्ताच आपण बघितलं सुशील कुमार हा असा भारतीय खेळाडू आहे की ज्यानं दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं पटकावली, सुवर्णपदक नाही परंतु कांस्य पदक आणि रौप्य पदक पटकावले, कारण सुशील कुमारनं 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक आहे, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आहे. याचा अर्थ पहिलं विधानाचा जर विचार केला तर आता मुद्द्याकडे जाऊया. टोक्यो ऑलिम्पिकमधल्या विजयासह वैयक्तिक स्पर्धामध्ये दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला, इथपर्यंतचं वाक्य हे डेफिनेटली बरोबर आहे. परंतु पहिली भारतीय खेळाडू पहिली आहे का? नाही. भारतीय म्हणजे पुरुषांचं पण तुम्ही तिथं कन्सिडर करा भारतीय खेळाडू. तर सुशील कुमार हा पहिला भारतीय खेळाडू होता की ज्यानं सुशील कुमारनं ऑलिम्पिकमध्ये दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकली होती. पी व्ही सिंधू काय होणार आहे? दुसरी खेळाडू ठरणार आहे. म्हणजे भारतीय खेळाडू कितवी असणार आहे? ती दुसरी असणार आहे की जिनं या ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकवली. म्हणून पहिलं विधान हे चुकीचं ठरते. फक्त इथं पहिलीच्या ऐवजी काय पाहिजे होतं? दुसरं. आता दुसरं विधान ॲज कम्पेअर टू सिम्पल आहे, कारण आजपर्यंतच्या सौर ऑलिम्पिकचा विचार करता बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली. दुसरी भारतीय खेळाडू ठरली, बरोबर आहे ना? बॅडमिंटनमध्ये पदक जिंकणारी, कारण सायना नेहवालनंतर पी व्ही सिंधूच आहे ना. आत्तापर्यंत विचार केला तर अगोदर पण त्यांनीच जिंकलं होतं ना, याच्यामुळे हे विधान डेफिनेटली बरोबर आहे. याच्यामध्ये चेंज होणार आहे का? नाही. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे सॉरी, टोकियो ऑलिम्पिक 2021 लवलीना बोर्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक पटकावले. नाव लक्षात ठेवा, लवलीना बोर्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक पटकावले. खालीलपैकी कोणत्या वजनी गटात त्यांनी हे पदक जिंकलं? लवलीना बोर्गोहेन यांनी कोणत्या वजनी गटात हे पदक जिंकलेलं आहे? 49, 59, 69 का 71? तर हे लक्षात ठेवा, सिम्पलच आहे. पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. 69 किलो वजनी गटामध्ये त्यांनी हे पदक जिंकलं. आतापर्यंतच्या सगळ्या ऑलिम्पिकचा विचार करा आणि बॉक्सिंगचा विचार करा. बॉक्सिंगमध्ये अगोदर मेरी कोम यांनी पदक जिंकलं होतं, लक्षात घ्या. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिकला मेरी कोम यांनी पदक जिंकलं होतं. मेरी कोम यांनी 2012 ज्या ऑलिम्पिक झाल्या होत्या लंडनच्या, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम यांनी कांस्य पदकाची कमाई केली होती, कांस्य पदक जिंकलेलं होतं. त्याच्यानंतर लवलीना बोर्गोहेन यांनी बॉक्सिंगमध्ये विजय पटकवलं आहे, कांस्य पदक मिळवले, त्याच्यामुळे त्या चर्चेमध्ये होत्या. आता मेरी कोम हा एक खेळाडू होती 2012 पदक जिंकणारी. विजेंद्र सिंग 2008 पदक जिंकले बॉक्सिंगमध्ये. विजेंद्र सिंग हे पण महत्त्वाचे आहेत. विजेंद्र सिंग 2008 बॉक्सिंगमध्ये पदक पटकावलं. तसं लवलीना बोर्गोहेन बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणाऱ्या तिसरी खेळाडू ठरले, तिसरी भारतीय खेळाडू ठरले. म्हणजे दोन कोणते आहेत? मेरी कोम 2012 लंडन ऑलिम्पिक कांस्य पदक, विजेंद्र सिंग 2008 पदक जिंकलं होतं, आता लवलीना बोर्गोहेन यांनी पदक जिंकल्यामुळं तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. त्यांचं नाव आहे लवलीना बोर्गोहेन. हे सध्या चर्चेतला मुद्दा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 बजरंग पुनिया यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक पटकावले. खालीलपैकी कोणत्या वजनी गटात त्यांनी हे पदक जिंकलं? बजरंग पुनिया यांनी कोणत्या वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे? 49, 55, 65 की 75? तर याचा करेक्ट आन्सर येतं 65 किलो वजनी गटामध्ये खेळले होते बजरंग पुनिया आणि त्यांनी ते पदक पटकावलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर तुम्ही सगळ्या ऑलिम्पिकचा विचार केला तर हा कितवा कुस्तीपटू आहे की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलं? 6वा कुस्तीपटू येतो. एवढी इथं तुम्ही लक्ष द्या. तर आपण चालू घडामोडीचे जे घटक सुरू केले त्याच्यामध्ये आपण बऱ्याचसे मुद्दे किंवा बऱ्याचशा घटकाला घेऊन अभ्यास करत देतोय. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला रिव्हिजन होण्यासाठी हे सेशन्स जास्त उपयुक्त आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. टेलिग्रामला जॉईन झालं नसाल तर एमपीएससी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतोय. पुढच्या भागामध्ये आणखी आपण घटक कव्हर करणार आहोत. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू.